Hello everyone, good morning. I am Vasari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust College of Pharmacy, Shivamogga. My subject is Pharmaceutical Jurisprudence. So friends, today we are going to discuss our next topic or next chapter, that is the Narcotic Drugs and Psychotropic Substances Act 1985 with rules 1985. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण जो ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर चॅप्टर होता, तो ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर चॅप्टर 1995 हा स्टडी त्याचा स्टडी पूर्ण केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण जो काही नेक्स्ट चॅप्टर आहे त्याचं नाव आहे द ड्रग नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट 1985 आणि 1985 अंतर्गत येणारे जे काही रूल आहेत तो चॅप्टर आज सुरुवात करणार आहोत. इन दिस चॅप्टर वी विल सी हिस्ट्री द स्टॅट्युटरी कंट्रोल ओव्हर नार्कोटिक ड्रग्स वॉज बिंग एक्झरसाइज अंडर द ओपीएम ॲक्ट 1857 The OPM Act 1878 and Dangerous Drug Act 1930. India had no legislation regarding the narcotics until 1985. आणि इंडियामध्ये काय लेजिग्नेशन नव्हतं कधीपर्यंत नार्कोटिक्स अंटील 1985. Cannabis smoking is in India has been known since at least 2000 BC and is first mentioned in the Atharva Veda, which dates back few hundred years BC. Then next one, introduction. In that introductions, an act to consolidate and amended the law relating to the narcotic drugs to make stringent provision for the control and regulation of operation relating to the narcotic drugs and psychotropic substance. Narcotic Drugs and Psychotropic Substance Act, it is known popularly, is meant to face a very important social problem, drug traffic deal or trade. This is also one of the special act has come before the court very frequently and having large number of conflicting judgment confusing the general public. Act bill issued by the president Gyani Zail Singh on 16 September 1985 and came into force on 14 November. Act bill कोणाकडून इश्यू केलं, जे प्रेसिडेंट आहेत ग्यानी झेल सिंग, कधी केलं ते 16 सप्टेंबर 1985. देन ऑब्जेक्टिव्ह, मेन पार्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत, तर टू कन्सॉलिडेट अँड अमेंड द एक्सिस्टिंग लॉ रिलेटिंग टू नार्कोटिक ड्रग्स. काय केलं, कन्सॉलिडेट आणि अमेंड जो लॉ आहे रिलेटिंग टू जे नार्कोटिक ड्रग्स आहेत त्याच्या रिलेटेड. द नेक्स्ट वन, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू मेक स्ट्रिंजंट प्रोव्हिजन फॉर कंट्रोल अँड रेग्युलेशन ऑफ ऑपरेशन रिलेटिंग टू द नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोटॉपिक सब्स्टन्स. आणि काय केलं, जे रेग्युलेशन आणि कंट्रोल आहे कशाचं, नार्कोटिक ड्रग्सचं आणि सायकोटिक सब्स्टन्सचं, टू मेक अ स्ट्रेंजंट प्रोव्हिजन्स फॉर द कंट्रोल अँड रेग्युलेशन ऑफ ऑपरेशन रिलेटिंग टू द नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोटॉपिक सब्स्टन्सेस. देन थर्ड ऑब्जेक्टिव्ह काय आहे,
टू कंसिडरेबली एनहांस, टू कंसिडरेबली एनहांस पेनल्टीज पर्टिकुलरली फॉर ट्रैफिकिंग ऑफेंसेस. एंड लास्ट ऑब्जेक्टिव क्या है, टू मेक प्रोविजन फॉर इम्प्लीमेंटेशंस ऑफ इंटरनेशनल कन्वेंशन रिलेटिंग टू नारकोटिक ड्रग्स एंड साइकोट्रॉपिक सब्सटेंसेस टू विच इंडिया इज पार्टी. ये किती चार ऑब्जेक्टिव आहेत. देन नेक्स्ट वन डेफिनेशन अंडर दिस ऍक्ट. डेफिनेशन काय काय आहेत, तर फर्स्ट डेफिनेशन आहे कॅनबिस. कॅनबिस तर आपण काय म्हणू शकतो इन मराठी, गांजा. त्याच्यात तीन डेफिनेशन आहेत, चरस, गांजा आणि एनी मिक्सचर विथ ऑर विदाउट एनी नॅचरल मटेरियल. वन बाय वन स्टडी करूया. चरस दॅट इज द सेपरेटेड रिजिन. काय आहे चरस, हे काय आहे, एक सेपरेटेड रिजिन आहे इन व्हॉट एवर फ्रॉम, वेदर क्रूड ड्रग ऑर प्युरिफाईड ऑप्टन फ्रॉम द कॅनबिस प्लांट अँड ऑल्सो इन्क्लूड कॉन्सन्ट्रेटेड प्रिपरेशन अँड रेझिन नोन ॲज हॅशिश ऑइल ऑर लिक्विड हॅशिश. चरस हे एक प्रकारचं सेपरेटेड रेझिन आहे आणि हे कशापासून मिळतं, क्रूड ड्रग किंवा प्युरिफाईड फॉर्ममध्ये कॅनबिसचं जे प्लांट आहे, गांजाचं जे प्लांट आहे त्याच्यापासून मिळतं. आणि ॲट्स इट्स ऑल्सो इन्क्लूड कॉन्सन्ट्रेटेड प्रिपरेशन अँड रेझिन. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, हॅशिश ऑइल. हॅशिश ऑइल त्याला म्हणतो किंवा लिक्विड हॅशिश. हॅशिश ऑइल किंवा लिक्विड हॅशिश त्याला म्हटलं जातं. देन नेक्स्ट वन आहे गांजा. नेक्स्ट वन काय आहे, गांजा दॅट इज द फ्लावरिंग ऑर फ्रुटिंग टॉप ऑफ द कॅनबिस प्लांट. आणि जे गांजाचं झाड आहे त्याला जे फ्लावर येतात, फ्लावरिंग किंवा फ्रुटनिंग टॉप्स ऑफ द कॅनबिस प्लांट एक्सक्लुडिंग द सीड्स अँड लिव व्हेन नॉट अकम्पेन्ड बाय द टॉप बाय द व्हॉट एवर नेम दे मे बी नो ऑर डेझिग्नेटेड. म्हणजे ते जे गांजा कशाला म्हटलं जातं, आपण जे फ्लावर असतील फ्लावर त्याचबरोबर फ्रूट आलेले कॅनबिसच्या प्लांटला त्याला आपण गांजा म्हटलं जातं. देन नेक्स्ट वन आहे एनी मिक्सचर विथ ऑर विदाउट एनी न्यूट्रल मटेरियल ऑफ एनी ऑफ अबव फॉर्म्स ऑफ कॅनबिस ऑर कॅनबिस ऑर अ ड्रिंक प्रिपेअर्ड देअर फॉर्म. आणि कोणतंही मिक्सचर किंवा न्यूट्रल मटेरियल जे अबव बघितलं आपण, कोणत्या कॅनबिसपासून तयार केलेलं आहे, अ ड्रिंक प्रिपेअर्ड बाय द फॉर्म. हे झाली कॅनबिसची डेफिनेशन. देन नेक्स्ट वन आहे कोका डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट डेफिनेशन आहे कोका डेरिव्हेटिव्ह. त्याच्या अक्रूड ड्रग और क्रूड कोकेन दॅट इज एनी एक्स्ट्रॅक्ट ऑफ कोका लीफ विच कॅन बी यूज डायरेक्टली और इनडायरेक्टली फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ कोका. क्रूड ड्रग क्रूड कोका असेल आणि त्याचं कोणताही एक्स्ट्रॅक्ट त्या कोका लीफचा कशासाठी यूज केला जातो, तर कोकेन मॅन्युफॅक्चरिंगसाठी त्याचा एक्स्ट्रॅक्ट यूज केला जातो. देन नेक्स्ट वन आहे ई कोकिंग. इक गोगिन गो नाईन इक गो नाईन अँड ऑल डेरिव्हेटिव्स ऑफ इक गो नाईन फ्रॉम विच इट कॅन बी रिकवर्ड. देन नेक्स्ट वन आहे कोकेन दॅट इज अ मिथाईल इस्टर ऑफ बेन्झॉईल इक गो नाईन. काय आहे, मिथाईल इस्टर ऑफ बेन्झॉईलचं आहे ते इक गो नाईन अँड इट्स साल्ट, त्याच्या साल्टपासून बनलेलं आहे. देन नेक्स्ट वन आहे ऑल प्रिपरेशन कंटेनिंग मोर दॅन 0.1% ऑफ कोकेन. त्याच्यामध्ये किती पर्सेंट कोकेन असतं, मोर दॅन 0.1% त्याच्यामध्ये कोकेन असतं. देन नेक्स्ट वन आहे मॅन्युफॅक्चर इन रिलेशन टू द नार्कोटिक ड्रग्स और सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस इन्क्लूड्स. आणि नार्कोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्समध्ये काय इन्क्लूड केलेलं आहे, ऑल प्रोसेसेस अदर दॅन प्रोडक्शन्स बाय विच सच ड्रग्स और सबस्टन्सेस मे बी ऑप्टेन. देन नेक्स्ट वन
ज्या प्रोसेस आहे प्रोसेसेस आहेत अदर दॅन प्रोडक्शन्स आणि बाय विच सच अ ड्रग्स किंवा सबस्टन्सेस मे बी ऑप्टेन देन रिफायनिंग ऑर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सच अ ड्रग्स ऑर सबस्टन्सेस त्या ड्रग्सचं रिफायनिंग करणं किंवा ट्रान्सफॉर्मेशन करणं त्या सबस्टन्सचं देन मेकिंग ऑफ अ प्रिपरेशन्स मेकिंग ऑफ अ प्रिपरेशन्स अदरवाईज दॅन द दॅन इन अ फार्मसी ऑन अ प्रिस्क्रिप्शन विथ ऑर कंटेनिंग सच अ ड्रग्स ऑर सबस्टन्स काय प्रिपरेशन तयार करणं अदरवाईज कोटले सोडून इन अ फार्मसी ऑर प्रिस्क्रिप्शनचे सोडून विथ किंवा ऑर कंटेनिंग सच ड्रग ऑर सबस्टन्सेस देन नेक्स्ट वन आहे मॅन्युफॅक्चर्ड ड्रग्स मॅन्युफॅक्चर्ड ड्रग्सची डेफिनेशन काय आहे ऑल कोका डेरिव्हेटिव्ज मेडिसिनल कॅनबिस ओपीएम डेरिव्हेटिव्ह अँड पॉपाय स्ट्रॉ कॉन्सन्ट्रेटेड एनी अदर नार्कोटिक सबस्टन्सेस ऑर प्रिपरेशन्स विच अ सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट मे हॅविंग रिगार्ड टू द अवेलेबल इन्फॉर्मेशन्स टू इट्स नेचर टू अ डिसिजन इफ एनी अंडर एनी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट डिक्लेअर टू बी अ मॅन्युफॅक्चर ड्रग जे ऑल कोका डेरिव्हेट असतील मेडिसिनल कॅनबिस असेल ओपीएम डेरिव्हेटिव्ह त्याचबरोबर पोपाय स्ट्रॉ कॉन्सन्ट्रेटेड आणि नेक्स्ट पॉईंटमध्ये काय दिलं आहे की एनी अदर नार्कोटिक सबस्टन्स किंवा प्रिपरेशन विच द सेंट्रल गव्हर्नमेंट मे हॅविंग रिगार्ड द अवेलेबल इन्फॉर्मेशन ॲज टू इट्स नेचर टू अ डिसिजन इफ जर एनी अंडर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि कोणत्याही अंडर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन जी ऑफिशियल गॅजेट आहे त्याच्यामध्ये ते डिक्लेअर केलं जातं मॅन्युफॅक्चर ड्रग देन नेक्स्ट वन आहे ओपीएम डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये मेडिसिनल ओपीएम आहे प्रिपेअर्ड ओपीएम आहे त्याचबरोबर थर्ड वन आहे फेनॅन्थ्रिन अल्कोलाइड्स सच ॲज त्याच्यामध्ये फेनॅन्थ्रिन अल्कोलाइडमध्ये काय काय येतं तर मॉर्फिन कोडीन थिबाईन अँड देअर साल्ट त्याचे साल्ट त्याच्यानंतर फोर्थ वन आहे डायॲसिटाईल मॉर्फिन त्याला आपण हिरोईन म्हणतो डायॲसिटाईल मॉर्फिन म्हणजे हिरोईन अँड इट्स साल्ट देन नेक्स्ट वन आहे ऑल प्रिपरेशन कंटेनिंग मोर दॅन 0.2% ऑफ मॉर्फिन आणि प्रत्येक प्रिपरेशनमध्ये काय आहेत किती असतं मॉर्फिन 0.2% ऑर एनी 0.2%पेक्षा जास्त ऑर एनी अमाऊंट ऑफ और एनी अमाउंट ऑफ डायॲसिटाईल मॉर्फिन देन नेक्स्ट वन आहे ओपीएम पोपाय म्हणजे काय द प्लांट ऑफ स्पेसिस पॅपावर सोमनीफेरम यल ओपीएम पोपाय म्हणजे काय हे ओपीएम पोपाय कशापासून मिळतं ते तर पॅपावर सोमनीफेरमची जी स्पेसिस आहे स्पेसिसचं प्लांट आहे त्याच्यापासून मिळतं द प्लांट ऑफ एनी अदर स्पेसिस ऑफ पॅपावर फ्रॉम विच ओपीएम ऑर एनी फेनॅन्थ्रिन अल्कोलाइड्स कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड आणि त्याच्यापासून आपण काय करतो की पॅपावर सोमनीफेरमपासून ओपीएम ऑप्टेन करू शकतो किंवा एनी फेनॅन्थ्रिन अल्कोलाइड्स कोणचंही फेनॅन्थ्रिन अल्कोलाइड्स आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट करू शकतो फेनॅन्थ्रिन अल्कोलाइड्समध्ये आपण काय काय बघितलं मॉर्फिन पाहिलं त्याचबरोबर ओपीएम पाहिलं असे बरेचसे एक्झाम्पल पाहिलं and which the central government may be notification in official gazette declared to be a opium poppy of the purpose of this act then next one ahe psychotropic substances means any substances natural or synthetic or any natural material or any salt or preparations of such substances or material included in list psychotropic substances specified in schedule म्हणजे याचा अर्थ काय कोणतेही सबस्टन्सेस त्याच्यामध्ये नॅचरल असतील किंवा सिंथेटिक असतील किंवा नॅचरल मटेरियल असेल किंवा त्याचे कोणतेही साल्ट प्रिपरेशन असतील किंवा मटेरियल त्याच्यामध्ये काय इन्क्लूड असेल जे असे मटेरियल जे लिस्ट जे आहे सायकोट्रॉपिक सबस्टन्सची स्पेसिफाईड शेड्यूलमध्ये त्याच्यामध्ये ते इन्क्लूड असतील देन कंट्रोल सबस्टन्सेस मीन्स एनी सबस्टन्सेस which the central government may having regard to the available information to its possible use in the production or manufacture of the
narcotic drugs or psychotropic substances or to the provisions of any international convention by notification in the official gazette declared to be a controlled substances. Thank you everyone. Remaining point of this chapter will be studying next lecture. Thank you.